बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि रिमोट कंट्रोलची भूमिका बजावणारे ठाकरे हे पहिल्यांदाच पदाच्या मोहात पडले आता हेच उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान होऊ शकतील का या भोवती एक चर्चा रंगली आहे या चर्चेला बेस आहे तो संभाव्य त्रिशंकू लोकसभेचा आणि तसं झालं तर उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडू शकते असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय आता हे नेमकं का वाटतंय अशी कोणती स्थिती आहे ज्यात उद्धव ठाकरेंकडे ही संधी जाऊ शकेल याविषयी या व्हिडिओतून बोलूयात लोकसभा दोन हजार चोवीसचा खेळ सुरू झाला आहे लोकसभेचं दान त्रिशंकू पडलं तर पुढे काय आणि मुख्य म्हणजे कोण अशा आशयाची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्यात लाग अगदी परवा परवापर्यंत पंतप्रधानपदाचा विषय निघाला की महाराष्ट्रातून केवळ शरद पवार हेच नाव घेतलं जात होतं पण माहितगार सूत्र सांगतायत की एरवी मागे राहणारं उद्धव ठाकरे हे नाव आता अचानक पुढे येऊ शकतंय यावर ज्येष्ठ पत्रकार हरीश गुप्ता म्हणतात राजकीय पंडितांचं म्हणणं आहे की जर त्रिशंकू लोकसभा आली तर उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल कट्टर हिंदुत्व सांभाळून फार गचके न बसू देता धर्मनिरपेक्ष सरकार त्यांनी महाराष्ट्रामध्ये चालवलंय शिवाय ठाकरे संघाच्या जवळचे आहेत अयोध्येला जातात मोदींना भेटतात तरीही धर्मनिरपेक्ष मित्रांना खुश ठेवतात शिवाय मराठा अस्मितेचा अभिमानही बाळगतात तो वेगळाच विरुद्ध हिंसा करणारा पक्ष ही शिवसेनेची प्रतिमाही त्यांनी बदलली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे भारताचे पहिले धर्मनिरपेक्ष हिंदू पंतप्रधान होऊ शकतात उद्धव ठाकरे यांच्याशिवाय बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांचीही नाव या शर्यतीत असू शकत आहेत जर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली तर पण त्या दोघांच्या बाबतीतही प्रशांत किशोर हा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश सध्या शिवसेना ना एनडीएचा भाग आहे ना यू पी एचा भाग आहे त्यामुळे शिवसेना भाजप विरोधी आघाडीत शिरते की भाजपशी पुन्हा जुळवून घेऊन एनडीएत प्रवेश करते हेही पाहायला आहे कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काय घडामोडी होतात हेही यासाठी निर्णायक ठरेल शिवाय प्रताप सरनाईक अनिल परब भावना गवळी या शिवसेना नेत्यांभोवती केंद्रीय तपास यंत्रणांनी आवळलेला फास पाहता भाजप पा विरोधी आघाडीत जाण्याचा मार्ग सेनेला बरा वाटतो वा से। की भाजपसोबत जाण्याचा मार्ग पत्करावा लागतो यावरही बरंच काही अवलंबून असेल पण राजकीय जाणकार म्हणतायत त्याप्रमाणे सगळं काही तसंच राहिलं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा आली तर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष द्यावं लागेल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका या व्हिडिओवर तुमचं मत लिहून हा व्हिडिओ जरूर शेअर करा